गवान ग्रामपंचायत निवडणूक 2018 भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस युतीचे सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला भगत हेमलता आजे निशानी कपाट तसेच सदस्य पदाच्या उमेदवारीसाठी प्रभाग क्रमांक 1 चे मागासवर्गीय स्त्री राखीव जागेसाठी आघाडीचे उमेदवार कडू शिल्पा किरण निशानी ब्रश प्रभाग क्रमांक 1 चे सर्वसाधारण जागेसाठी आघाडीचे उमेदवार पाटील सौरभ अनंता निशानी हॅट प्रभाग क्रमांक 1 ब च्या उमेदवार श्रीमती गिरिजाबाई कातकरी यांची बिनविरोधी म्हणून निवड झाली. प्रभाग क्रमांक 2 चे सर्वसाधारण स्त्री जागेसाठी आघाडीचे उमेदवार देशमुख उषा महेंद्र निशानी हॅट प्रभाग क्रमांक 3 चे मागासवर्गीय स्त्री राखीव जागेसाठी आघाडीचे उमेदवार कोळी कामिनी प्रमोद निशाने हॅट प्रभाग क्रमांक 4 चे सर्वसाधारण जागेसाठी आघाडीचे उमेदवार कोळी अरुण मधुकर निशाने हॅट प्रभाग क्रमांक 2 चे मागासवर्ग जागेसाठी आघाडीचे उमेदवार देशमुख पाटील हेमंत कृष्णा यांची निशाणी इस्त्री प्रभाग क्रमांक 5 चे सर्वसाधारण जागेसाठी आघाडीचे उमेदवार म्हात्रे रोशन हिरालाल निशाने जग प्रभाग क्रमांक 5 चे सर्वसाधारण स्त्री जागेसाठी आघाडीचे उमेदवार भोईर माई प्रकाश निशाणी ब्रश प्रभाग क्रमांक 6 चे सर्वसाधारण जागेसाठी आघाडीचे उमेदवार भरत सचिन रघुनाथ निशाणी जग प्रभाग क्रमांक 7 चे मागासवर्ग प्रवर्ग श्री राखीव जागेसाठी आघाडीचे उमेदवार भगत योगिता सुहास निशाणी हॅट प्रभाग क्रमांक 6 चे सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी आघाडीचे उमेदवार भरत सुनीता गजानन निशाणी ब्रश प्रभाग क्रमांक 5 चे मागास प्रवर्ग जागेसाठी आघाडीचे उमेदवार भरत विजय हिरा निशाणी हॅट समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा. नमस्कार. गव्हाण ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या बुधवारी 26 सप्टेंबर रोजी होत आहेत आणि ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना इथं गव्हाणमध्ये भारतीय जनता पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस अशी महाआघाडी झालेली आहे आणि ही महाआघाडी होत असताना कुणालाही दुसऱ्या कुणाला आम्ही त्या आघाडीमध्ये घेतले नाही किंवा काय नाही अशातला भाग नाही आहे तर संपूर्ण ही निवडणूक बिनविरोध करावी या प्रक्रियेतनं गेलेली आहे. आमचे नेते रामशेठ ठाकूर साहेब जयंत म्हात्रे साहेब महेंद्र घरत यांनी सेनेचे आमदार मनोजित भोईर यांना देखील पहिल्या मिटिंगपासून याच्यामध्ये सामील केलं होतं. त्यांची इच्छा होती का ही निवडणूक बिनविरोध व्हावी ह्या दृष्टीने त्यांनी पायावर उचलली होती. परंतु इथले काही स्थानिक जे लोक आहेत सेनेचे वगैरे जे अल्पसंतुष्ट आहेत त्या लोकांना ते काही मान्य झालेलं नाही आणि त्यांनी ही निवडणूक लोकांवर लादलेली आहे. खरं पाहिजे तर निवडणूक बिनविरोध करावी काय कशासाठी तर काय आघाडीला कुठला प्रॉब्लेम आहे म्हणून नाही तर फक्त कसलाही तंटा नसावं विकासाच्या दृष्टीनं जावं गावामध्ये विकास कामं जी आतापर्यंत झालेली आहेत आणि व्हावी याच्या ठिकाणी. आज सरपंचपदाचा उमेदवार वगैरे जे आहेत त्या हेमलता भगत आहेत हेमलता अजय भगत हे भगतसाहेबांच्या सूनबाई आहेत. भगतसाहेबांनी नुसतं गव्हाण ग्रामपंचायत नाही गव्हाण पंचक्रोशी नाही तर पनवेल तालुक्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आज जे आम्ही लोक शिकलो वाईट्यापासून येत असतील किंवा आज नवीन पिढी शिकते ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान त्यांचं रयत शिक्षण संस्था आणण्यामध्ये त्यांचं होतं पाटील साहेबांचं होतं त्याच्यावर जे रामशी ठाकूर साहेब जय म्हात्रे महेंद्र घरत यांनी कलश चढवला ज्युनियर कॉलेजेस सुरू झाले आणि ह्या सगळी विकासाची प्रक्रिया होत असताना गावामध्ये कुठलाही दुष्ट नको वाद नको काय नको म्हणून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. गव्हाण गावाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर तुम्हाला आमच्या 4 वॉर्ड आहेत तिथं 3 वॉर्ड आहेत. पहिल्या वॉर्डमध्ये आमच्या सरपंच हेमलता अजय भगत आणि दुसऱ्या उमेदवार आहेत उषा महेंद्र देशमुख यांची निशाणी हॅट आहे आणि दुसरे उमेदवार आहेत पाटील हेमंत कृष्णा यांची निशाणी आहे इस्त्री. 3 नंबरमध्ये आमचे उमेदवार आहेत कामिनी प्रमोद कोळी त्यांची निशाणी हॅट. 4 नंबरमध्ये आमचे उमेदवार आहेत अरुण मधुकर कोळी त्यांची निशाणी हॅट. आणि चौथा म्हणजे खरं पाहिलं तर आम्ही इथं गव्हाणमध्ये प्रत्येकाला समसमान वाटा द्यायचा या दृष्टीने आम्ही चौथी जी सीट होती जी आमची पी ए सरांची जी उमेदवार आहे ती आम्ही सेनेसाठी खरोखर देण्यासाठी होतं का गावामध्ये कुठलाही वाद नको आहे. परंतु सेनेला ते पडलं नाही आणि त्यांनी ते उमेदवार उभा केला त्यांनी काय विड्रॉ केलं नंतर पुन्हा त्यांनी दुसरा उमेदवार तयार केला तर अशा पद्धतीनं यांची घोडे खरं म्हणजे ते आपण म्हणतो घोडेबाजार चालतो निवडणुकी प्रक्रियेमध्ये तसं त्यांनी हे प्रयत्न केले आहेत आणि तो स्थानिक पुढाऱ्यांनी केलेला आमदार अनुकूल होते
आणि अशा पद्धतीने आणि आज मी तिला काही गावामध्ये अपप्रचार केला जातो की गव्हाणला वगैरे कोणी सरपंच पद काना तिन्ही पक्षाने दिला किंवा काय दिला. आज आमचं सरपंच पदाचं वाटप झालेलं आहे. दोन वर्ष भाजपला आहे, एक वर्ष काँग्रेसला आहे, ते कधी गव्हाणलाच येईल वाटेला. आणि हे दोन वर्ष शेकापाला ते त्यांचं ते ठरवते, कारण प्रत्येक पक्षाचं ते ठरवायचं आहे. त्या पक्षाने ठरवलेला जो सरपंच असतो तो आघाडीचा असेल आणि त्या आघाडीनं ते काम करतं हे आमचं तत्व आहे. आणि परंतु हे जे जे अपप्रचार जो चालला जातो गव्हाणमध्ये का गव्हाणला वगैरे सरपंच नाही. आता मी सरपंच होतो 2003 ते 2008 या पिरियडमध्ये, त्याच्यानंतर 2008 ते 2013 कातकरी सरपंच होता, पण उपसरपंच आमचे भाऊ शेठ पाटील होते, त्यांनीच कारभार पाहिला. 2013 ते 2018 आस्थागत आमच्या या पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत आता ज्या त्या सरपंच होत्या. त्याच्यानंतर आता 1.5 वर्ष होत आलं गव्हाणच्या सरपंचात जिज्ञासा कोळे. म्हणजे गव्हाणचा सरपंच वगैरे कोणी केला जात नाही किंवा काय नाही, हा जो विरोधकांचा प्रपोगंड आहे तो धातान खोटा आहे. आणि त्याच्या अगोदर जर इतिहास बघायला गेला तर गव्हाणचे सरपंच भरपूर झाले. महादेव सकांत देशमुख झाले आहेत, स्वर्गीय श्रावणशेठ झाले, श्रावणशेठ कोळे, स्वर्गीय महादेव जुमा कोळी, महादेव पदाजी फडकर, आता सध्या माजी सरपंच गोपीनाथ सर, माजी सरपंच आपल्या हौसाबाई कोळी, असे गव्हाणचे भरपूर सरपंच. त्यांचा फक्त तो प्रपोगंड आहे. आज मुळात आम्हाला त्या आघाडीचा आश्वास आहे. आघाडी आहे इकडं, आघाडी तिन्ही पक्षांची आघाडी जी इकडं आहे, गावाची आघाडी संपूर्ण इकडं आहे. आणि तिकडं आघाडीचे हे फक्त जे विघ्नसंतोषी लोक आहेत, हे 2-4 लोक आहेत, त्यांना खरं म्हणजे आघाडी म्हणतात आणि त्यांना उमेदवार भेटलेले नाही. एका वॉर्डामध्ये एक मिस्टर अँड मिसेस, दुसऱ्या वॉर्डामध्ये मिस्टर आणि मिसेस, म्हणजे ज्या बॅनरवर ज्यांचे फोटो आहेत ते उमेदवार त्यांना मिळत नाही. आणि आघाडी करून गावामध्ये फक्त उगाच वाद करू. आता आमची शांतता कमिटीची मीटिंग झाली, त्यामध्ये सरपंचपदाचे उमेदवार जे आहेत त्यांनी म्हटलं की आमच्या कुणातरी असं ते गव्हाणमध्ये कधी कोणी दमदाटी वगैरे काय होत नाही. आता पंचायती निवडणुका झाल्यात, 2007 जर प्रकार सोडला तर निवडणुका अतिशय शांती प्रक्रियेमध्ये पार पडतात. आम्हालाही त्या शांतते प्रक्रियेमध्ये पार पडायचं आहे. मतदारांना सामोरे जाताना आमच्याकडं भरपूर काय विकासाचं भांडार आहे, ते आम्ही मतदारांसमोर टाकणार आहोत. समोरच्यांकडे काहीच नाही, कारण विकास आज त्यांचा सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, परंतु आमदाराचा कुठलाही आमदार निधी गव्हाणमध्ये एका कवडीनेही वापरलेला गेला नाही. मनोज शेठ बोलते माहिती आहे समोरच्या पद आणि काय कवडी मुळे कसलंही आमदार निधी वापरलेला नाही. विकास आता पण जे शाळा झाल्या, सांस्कृतिक गोष्टी आल्या, मंदिर झाले, बाकी पाणी पाण्याचा प्रश्न, गटार रस्ते झाले, संपूर्ण विकास आमच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्यामुळं या आमच्या महाआघाडीच्या उमेदवारांना, सरपंचाच्या आणि सदस्यांना जनतेनं भरघोस मताने निवडून द्यावे अशी मी विनंती करतो. अंतम नाही बाईट द्या. नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, गव्हाण ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक 26 तारखेला होत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून आणि सर्वमताने करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भाजप, काँग्रेस आणि शेका पक्ष अशी युती केलेली आहे आणि त्या अनुषंगाने हितत कार्य करण्याचं सर्व श्रेय जातं ते ह्या तिन्ही पक्षांना जातं. त्यामुळं आम्ही ही युती केली आणि एक विकासाचं पर्व चालू व्हावं या दृष्टिकोनातून गव्हाण ग्रामपंचायतीची निवडणूक आम्ही लढवतो. परंतु काही लोकांनी आपले स्वतःचे हितसंबंध बघताना काही लोकांनी आपले फॉर्म भरले विरोध म्हणून करायचा म्हणून केला आणि ही हे निवडणूक मतदारांच्या माथी लादलेली आहे. तर या लोकांच्यापासून सावध राहून जे आपले भाजप, काँग्रेस आणि शेका पक्ष यांची जी युती आहे त्या युतीचे सरपंचचे उमेदवार हेमलता अजय भगत आणि इतर सर्व 12 उमेदवार या सर्वांना चांगल्या मताधिकाऱ्यांना निवडून देण्याची विनंती करण्याकरता मी इथे आलेलो आहे. मित्र, या विभागाचं भाग्य म्हणजे गव्हाण ग्रामपंचायतीचे एक सुपुत्र सिडकोचे अध्यक्ष झालेले आहेत आणि सिडकोच्या माध्यमातून ह्या भागातील विकास योजना आखल्या जातात आणि त्याच्यातून सिडकोकडून आपल्याला भरघोस असा निधी मिळून ह्या गावांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मंडळी सर्व एकत्र आलेलो आहोत. कुठलेही भांडण तंटा न होता हे इलेक्शन व्हावं अशी प्रामाणिक इच्छा असल्यामुळे आणि मतदारांना कोणताही त्रास होऊ नये आणि विकास कामे चांगल्या प्रकारे व्हावीत म्हणून ही ग्रामपंचायत निवडणूक आम्ही एकत्रपणे लढवत आहोत. सर्वांनी आपले मतभेद सगळ्यांनी बाजूला सारून एकत्र येऊन आणि फक्त गावाच्या विकासाकरता, ह्या ग्रामपंचायतीचा विकासाकरता ही निवडणूक लढवत आहोत. तरी सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की आपण निर्विघ्नपणे अगदी चांगले मतदान करून ह्या युतीच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणावं ही माझी नम्र विनंती.